नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा वाढल्यानंतर आता नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असा प्रश्न कायम आहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडनं उमेदवारी मिळालेला राजश्री अहिरराव यांच्याकडनं मात्र ही जागा महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेचीच असल्याचा दावा केला जातोय. आताही खरं तर आपल्या उमेदवारीबाबत संभ्रम जो आहे तो शेवटपर्यंत कायम होता. कालपासून पुन्हा एक चर्चा सुरू झाली, ती म्हणजे आपल्याला माघार घेण्याचे आदेश शिंदे साहेबांनी दिले. नेमकं शिंदे साहेबांचे काही या संदर्भातले आदेश आले, नेमकं काय स्पष्टीकरण या सगळ्याबाबत? आदरणीय शिंदे साहेब यांचे मी खूप आभार मानते. त्यांनी मला बी फॉर्म दिला आणि माझ्यावर विश्वास दाखवला. नॅरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न चालू आहे. माघार घेणार आहेत, माघार घेणार नव्हत्या, नंतर माघार झाली नाही, आणि आत्ता मात्र ते म्हणते की माघार आज होईल, उद्या होईल, पाठिंबा होईल, असं काही होणार नाही आहे. मला कळलं की आज एका वृत्तपत्रात दिलं आहे, मला कोणीतरी कानात सांगितलं की वृत्तपत्रात असं आलं आहे, पण ते पूर्णपणे खोटी न्यूज आहे. त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे त्या न्यूजचा आणि त्यांनी ती बातमी चालवलेली आहे. तुमची या सगळ्याच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर कोणाशी चर्चा चालली आहे? कोण या सगळ्या प्रकारात तुम्हाला मार्गदर्शन करत आहे पुढे जाण्यासाठी? आमचे प्रमुख आणि सगळेच आमचे जिल्हास्तरीय सगळे पदाधिकारी, तालुकास्तरीय पदाधिकारी, शहरातल्या सगळे सगळ्यांचं सहकार्य, पूर्ण शिवसेना घटक पक्ष सगळे माझ्यासोबत आहेत. BJP झालं, इथे RP आगळ, सगळे घटक पक्ष माझ्यासोबत आहेत. ते सगळे मला सहकार्य करतायत आणि विशेष म्हणजे माझे शिवसैनिक आहेतच, शिवाय जनता देखील माझ्यासोबत आहे. पूर्णपणे ते मला पाठिंबा देत आहे आणि मोठ्या उत्साहाने सगळेजण प्रचारात उतरलेत. जो तर आपल्या आपल्यापर्यंत प्रचार करते, कोणी घरात बसून करतंय, कोणी बाहेर पडून करतंय, कोणी एकटं करतंय, कोणी ग्रुपने करतंय, गाडी करून जात आहेत, आणि बाकी शिवसैनिक आणि हे सगळे माझ्यासोबत इतर आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे कोणकोण पदाधिकारी आजही तुमच्याबरोबर प्रचारामध्ये आहे? त्यांनी प्रचारामधून एक्झिट घेतली असं देखील बोललं जाते, वस्तुस्थिती काय? सगळे पदाधिकारी आहेत. आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, युवा सेनेचे सगळे प्रमुख आहेत, शहराध्यक्ष आहेत आणि खालची सगळी फळी आहे, सगळे शिवसेनिक आहेत आणि आमच्या महिला पदाधिकारी पण आहेत. सगळ्या सगळी शिवसेना सोबत आहे, संपूर्ण शिवसेना उत्साहाने प्रचारात उतरली आहे. धनुष्यबाण आणि घड्याळाच्या लढाईमध्ये वाटतं आपल्याला यश मिळवणं सोपं आहे? अर्थात गेले 25-30 वर्ष आमचं धनुष्यबाण इथे आहे, फक्त 5 वर्षापासून नव्हतं आणि सगळ्यांच्या मनात ती खदखद आहे. कधी एकदा तो आपण निवडणूक होतीये, कधी एकदा मतदान करतो आणि कधी एकदा आपलं धनुष्य आपण उचलून धरतोय. सगळेजण खूप उत्साही आहेत, खूपच आत्म एनर्जी सगळ्यांना आलेली आहे आणि जे कडवट शिवसैनिक आहे तुम्हाला माहिती आहे की एकदा भिडले ते भिडले अगदी पूर्ण जी जान लगा के अशा पद्धतीने चाललंय आणि आता जिंकायचंच, थांबायचं नाही असा सगळ्यांनी पणच केलाय. 2 दिवसांपूर्वी तुमचा एकनाथ शिंदे साहेबांबरोबरचा आणि श्रीकांत शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो जो आहे तो आला होता. तुम्ही 2 दिवसांपूर्वी भेट घेतली, त्या भेटीत नेमकं काय मार्गदर्शन झालं? चर्चा झाली, तयारी कशी चालू आहे ह्याबाबत चर्चा झाली सगळी. बाकी काय? त्यांनी खाली काही पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या, विशेषतः माजी खासदार असतील किंवा इतर जे प्रमुख पदाधिकारी असतील त्यांना? तशा काही सूचना नाही, सगळे सोबत आहेत. कालच्या मोदींच्या सभेला तुम्ही नव्हता? पक्षाने सांगितलं नाही आणि भाजपाकडे सगळं सांगितलं नाही. मी प्रचंड बिझी, खरं सांगायचं तर एकतर माघारीनंतर बरेच दिवस माझे गेले, कमी वेळ आहे आणि मला महत्त्वाचं म्हणजे मला गावात भिडायचं आहे, कारण गावातून एकच फोन येतोय, ॲटलिस्ट एकदा गावात जाऊ, येऊन जा, नंतर नाही आलात तरी चालेल, पण एकदा गावात येऊन जा. हा सगळ्या गावांवर निरोप आहे आणि मला सगळीकडे, कारण गावात 85-84 गावं आहेत, सगळीकडे पोहोचायचं आहे, वेळ कमी आहे, त्यामुळे सगळी तयारी चालू आहे, सगळे सोबत आहेत आणि जोमाने सगळे लागलेत प्रचाराला. आपण बघतोय नाशिकच्या देवळाली मतदारसंघामधील शिवसेनेचा उमेदवार राजश्री अहिरराव आपल्या सोबत होत्या आणि त्यांनी पुन्हा एकदा दावा केलाय ह्या मतदारसंघात विजय शिवसेनेचा होईल असं ते म्हणतात. इतकंच नाही तर शिंदेसाहेब असतील आणि शिवसेना असेल ती देखील आपल्यासोबत होती, त्यामुळे राजश्री अहिरराव आणि सरोज अहिरे यांच्यात सुरू झालेली ही लढाई आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे अशीच थेट रंगणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीतल्या या दोन नेत्यांपैकी कोणता नेता बाजी मारतो हे बघणं महत्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणून बघू न्यूज 18 लोकमत नाशिक.